महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची घोषणा केली तेव्हापासून परप्रांतीय कामगार आपापल्या गावात जाण्यासाठी मोठी कसरत करीत आहे. मात्र आज पहिल्यांदाच गोंदियातून प्रवासी हे पायी आपल्या गावाकडे निघाले आहेत, कारण मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्याने शेकडो नागरिकांनी आपल्या गावी जाण्यासाठी पायी प्रवास सुरू केल्याचे दाहक वास्तव समोर आले आहे. गोंदियातून हे नागरिक पायी प्रवास लहान मुलांबाळांसह वृद्धांसह आपले सर्व साहित्य घेऊन रस्त्याच्या कडेला विसावा घेत रात्री एखाद्या शेताच्या ठिकाणी थांबून प्रवास करीत असल्याचे गोंदिया जिल्ह्यातील सीमेलगतच्या गावातून जात असल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रात केव्हाही लॉकडाऊन होऊ शकतो या भीतीपोटी परप्रांतीय हे आपापल्या गावी मिळेल त्या साधनाने आणि पायी आपला प्रवास सुरू केला. फिर थक जाएंगे तो वही खाना बना खाएंगे फिर जाएंगे. अब जब तक दिन में लग जाए घर जा रहे हैं. नहीं वो काफी गए थे वो हमारा काम अच्छा ढंग से नहीं हो पाए. आवाज टीवी न्यूज साठी राजेश कुमार तायवाड़े गोंदिया.